अदम्य इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमांनी सर्व शारीरिक अडचणींवर मात करून एक सफल जीवन घडवणाऱ्या एका टफ व्यक्तिमत्वाची ही यशोगाथा आहे। मी संतोष त्रिमकराव काईट राहणार पांडुरंगा केदारली। लहान होतो त्यावेळेस माझ्या पायावर पोलिओ झाला। पोलिओ झाल्याच्या नंतर मला 2006 साली वडील हे मरण पावले। त्याच्यानंतर आमच्या वडिलाची शेती हे मी करत असताना हे गडी शेतमजूर हे ते त्याची अडचण भासल्याच्या नंतर मी 2014 साली पुसदला गेलो। पुसदला गेलो असताना मला असं वाटलं बाबा मी हँडिकॅप असल्यामुळं बाबा मला शेती करणं फार अवघड आहे। आज आत्मनिर्भर आणि स्वावलंबी जीवन जगणाऱ्या संतोषनं टफ या संकल्पनेला सुयोग्य मूल्य प्राप्त करून दिले आहे। हे सेल्स मॅनेजर आणि सेल्समन हे दोघे जण आम्हाला एका तुफान कॅन्टीन मध्ये भेटले। चर्चा सुरू झाली, तुम्हाला शेती कशी काय होती? म्हणजे शेती होत नाही सर, पण मला फार अडचणी येत आहेत। ते म्हणले असं करा, म्हणले महिंद्रा 575 ट्रॅक्टर घ्या। तर त्यावेळेस नाही भाऊ सर, म्हणलं हे ट्रॅक्टर फार अवघड गोष्ट आहे, तुम्ही घेऊन पहा, म्हणजे तुम्हाला काय अडचण आली त्याला पाठिंबा आम्ही देऊ। आणि ते ट्रॅक्टर घेतल्याच्या नंतर शेतीला अशी मला अशी भास झाली की बाबा आता जास्त एचपीचा परत ट्रॅक्टर घ्यावा। मग 585 हा 50 एचपीचा ट्रॅक्टर मी परत घेतला। ते घेतल्याच्या नंतर पुन्हा असं हे झाली की बाबा चांगली काम हार्ड निघली। त्याच्यामुळं मी 2020 ला 52 एचपीचा 555 अर्जुन ट्रॅक्टर घेतला। आणि त्याच्यानंतर काही दिवसानं 57 एचपीचा पण मी महिंद्राचाच ब्रँड खरेदी करण्याचा विचार करत आहोत। एका ट्रॅक्टरने कामाला सुरुवात केली आणि आज 3 ट्रॅक्टर, स्वतःचे शेत, घर आणि स्थापित व्यवसाय आपल्या सोबत घेऊन चालत असलेला हा टफ शेतकरी आहे। हा ट्रॅक्टर घेण्याच्या पहिले शेती अशी अवघड होती की बा हे नागरडी जे करायचो आम्ही बैलावर करायचो। मग शेतमजूर मजूरदार याचा कधी याचा नाही, फार अवघड आहे। इथवर न थांबता त्याला पुढे जाऊन आपल्या गावाला देखील प्रगतीपथावर घेऊन जाण्याकरिता नवे प्रकल्प उभारायचे आहेत। असीम विश्वास उराशी बाळगून पुढे चालत जाणारा, प्रबळ इच्छाशक्तीने प्रत्येक आव्हानाला तोंड देणारा हा भूमिपुत्र, शेतीच्या कार्याला एकनिष्ठतेने वाहून घेऊन जगणाऱ्या या टफ सामर्थ्याला टीम महिंद्राचे अभिवादन।